सध्या आपला एक फार मोठा विवाद चालू झाला आहे सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीशचा, चीफ जस्टिसचा. एक मुलींनी आक्षेप केला आहे की त्याच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंट झालं आणि ते त्यांनी रेझिस्ट केला, त्यामुळे त्याला नोकरीमधनं काढून टाकली आहे. त्याचे देवर होते, त्यांना पण सुप्रीम कोर्टमधनं काढून टाकलं. त्यांचा हजबंड आणि देवर एक पोलीस कॉन्स्टेबल होते दिल्ली पोलीसमध्ये, त्यांनाही काढून टाकलं आहे. 2 ते 3 महिन्यात 4 लोकांना एक फॅमिलीमधनं काढून टाकला. आणि प्रोसिजर काय केली, सुप्रीम कोर्टनी पूर्वी सांगितलं आहे की विशाखा गाईडलाईन्सचा हिशाबाने इन्क्वायरी झाली पाहिजे, बाहेरचे लोक असले पाहिजे, जे कंप्लेंट करते त्याला सपोर्ट दिलं पाहिजे. हे काहीच न करता सुप्रीम कोर्टचे 1-3 जजची बेंचनी बसून असं ठरवलं आहे की हे मुलगी खोटं बोलते. याचं पाठीमागे फार मोठे प्रश्न आहे. सुप्रीम कोर्ट न्याय करू शकते का नाही, सुप्रीम कोर्ट न्याय करायचं त्यांचं डोक्यामध्ये आहे का नाही, असं वाटते की सुप्रीम कोर्टने न्याय नाही केला, अन्याय केला आहे. आणि ह्या प्रकारचं वागणं सुप्रीम कोर्टचं फारच निंदनीय आहे. आणि मला वाटते हे सुप्रीम कोर्ट आणि देशाला फार मोठा धक्का बसला आहे ह्यामुळे. ह्याला अजून पण सुप्रीम कोर्टचे एवढे जजेस आहे, त्यांनी थोडा विचार करून बरोबर काम केलं पाहिजे आणि लोकांना विश्वास आला पाहिजे सुप्रीम कोर्टमध्ये ह्या प्रकाराने वागवायचं हे आवश्यक आहे.